अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आदिवासी एकता परिषद भारत या संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस जामनेर येथे साजरा करण्यात आला। त्या कार्यक्रमाला जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आदिवासी क्रांतीवीर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले। यावेळी जितू पाटील, महेंद्र बाविस्कर, रतन गायकवाड, सुरेश गायकवाड, सालूसिंग शेवाळे, आदिवासी एकता परिषदेचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख सुधाकर सोनवणे, तालुकाध्यक्ष लहू मोरे, उपाध्यक्ष जगराज पवार, सचिव राजू मोरे, संपर्क प्रमुख हुसेन तडवी, तसेच आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी साजरा करतो समोर फोटो लागले शबरी मातेचा आहे। सर्व क्रांतिकारक जे आपल्या समाजाला एक उष्णावा होते सगळ्यांचा आपण या ठिकाणी गौरव करतो। खरं म्हणजे आदिवासी दिवस हा नुसतं राज्यातही देशातही संपूर्ण जगामध्ये आज मनवला जातो। त्याचं एक वेगळं महत्त्व आहे, त्याचा एक वेगळा इतिहास आहे। देशाच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर देशाच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजाला करण्याचं साधारण महत्त्व आहे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या स्वातंत्र्य समग्रामध्ये आदिवासी समाजाचं एक मोलाचं योगदान या ठिकाणी आहे। आपण बघितलं असेल ब्रिटिश काळामध्ये जे ज्या वेळेला पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेला ब्रिटिशांना या ठिकाणून हाकलून देण्यामध्ये, देशाला स्वातंत्र्य करण्यामध्ये आदिवासी समाजाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। परंतु दुर्दैवाने तो दाखवला जात नाही, म्हणून आपण आता दरवर्षी विशेष करून केंद्र सरकार आपलं आल्यापासून, माननीय मोदीजी सरकार आल्यापासून या विषयाला चालना देण्यात आली। देशभर आपण हा दिवस सर्वदूर या ठिकाणी साजरा करतो। आपल्या समाजाचे मोठे क्रांतिकारक होते, त्यांचं महत्त्व संपूर्ण देशाला पटवून दिलं जात आहे आणि आज या योजनेचा एक भाग म्हणून आपण आपल्या समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन प्रतापन या ठिकाणी पाहतो। आणि चौथामध्ये जसं अनन्य जे सगळे मोठे क्रांतिकारक आहेत किंवा नेते आहेत ज्या देशासाठी समाजात सुधारणा करण्यासाठी ते अग्रेसर असतात। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना व सर्व भारतवासियांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी सुधाकर सोनवणे, आदिवासी एकता परिषद भारत जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख व आमच्या आदिवासी एकता परिषद जामनेर टीमच्या वतीने सर्वांना पुनशा आदिवासी एकता आदिवासी जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा भारतामध्येच नाही नव्हे तर पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो। जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले आहेत, रोग आहेत। हे रोग होण्यामागचं कारण असं की जे काही प्रकृतीचा नाश होत आहे आणि प्रकृतीचा नाश होत असताना जे काही झाडं तोडल्या जात आहेत, प्रकृतीचा नाश होत आहे आणि त्याचा याचा संबोधन आदिवासी समाज हा करत होता आणि करत राहील। आदिवासी समाजाने प्रकृतीशी जवळीक होता आणि प्रकृतीचे पूजन करत होता, संस्कृती प्रथा परंपरा टिकवून धरलेली होती। त्या निमित्ताने जागतिक आदिवासी दिवस हा साजरा केला जातो की आदिवासी संस्कृतीमध्ये प्रकृतीचा नाश केला जात नाही आणि संवर्धन केलं जातं प्रकृतीचं। म्हणून युनोमध्ये असा ठराव झाला की आदिवासी सभ्यता ही प्रकृती पूजक आहे आणि प्रकृती टिकवून आहे, म्हणून या धरती आपला पृथ्वीचा समतोल टिकून आहे। जर का आदिवासी समाजाची संस्कृती टिकवून धरली तर प्रकृती वाचेल, म्हणून जगामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। आपली जय आदिवासी, जय आदिवासी दिनाचा विजय असो, जागतिक आदिवासी दिनाचा विजय असो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।